नमस्कार, मी बाबासाहेब, डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत। ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची इंडियन मेडिकल असोसिएशनची मागणी। कोरोना महामारीमध्ये वैद्यकीय क्षेत्रात ऑक्सिजन पुरवठ्यात होत असलेल्या लुटमारीमुळे वैद्यकीय क्षेत्र बदनाम होत असून ऑक्सिजनचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे। भरपूर तक्रारी आमच्या डॉक्टरांकडून आलेल्या आहेत की ह्या हॉस्पिटल्सला लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, उदाहरणार्थ महत्त्वाचं म्हणजे ऑक्सिजनचा सप्लाय, हा ऑक्सिजनचा सप्लाय मध्यंतरी खूपच विस्कळीत झाला होता, खूपच तुटवडा जाणवत होता। आता तुटवडा जाणवत नाही आहे, ऑक्सिजनचा सप्लाय चांगला झाला आहे। परंतु जे काही व्यापारी आहेत जे ऑक्सिजनचा हा पुरवठा करतात, मोजके काही 5-6 व्यापारी आहेत जे नगरमध्ये हा ऑक्सिजनचा पुरवठा करतात, त्यांच्याकडून मात्र आता ह्या ऑक्सिजनचा काळाबाजार 3-4 महिन्यांपासून चालू झालेला आहे। त्यांनी अचानकपणे ऑक्सिजनचे रेट्स हे अतिशय जास्त प्रमाणात वाढवलेले आहेत। आता वेळ झाली तेच थांबण्याची, पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा डीएनए मराठी, आपण बदला, जग बदलेल।